द भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासनं खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आपण नेहमीच एका वेगळ्या कलाकाराला भेटतो, जो कलाकार अनेक गोष्टी करत असतो पण त्या आपल्यापर्यंत कधी पोहोचत नाही. तर आज आपण भेटणार आहोत रामकृष्ण पार्टे यांना. ते अभिनेते आहेत, ते दिग्दर्शक आहेत. चला तर त्यांच्याशी छान गप्पा मारू, त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तुमचंही मी मनापासून स्वागत करतो, कारण ह्या शोचे काही एपिसोड्स मी पाहिले, लोकांकडनं ह्या शो बद्दल माहितीही घेतली. रंगभूमीसाठी किंवा जे उजेडात नाहीत, प्रकाशात नाहीत, अशा कलाकारांना तुम्ही शोधून त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कारकिर्दीचा आतापर्यंतचा आढावा घेत असता रंगभूमीच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं काम आहे. त्यामुळे मी तुमचं मनापासून स्वागत करतो या कामासाठी. धन्यवाद. तर पहिला प्रश्न माझा नेहमी असा असतो की आपण लहानपणी काही नाटकात कामं वगैरे केली आहेत का, शाळेमध्ये किंवा काही इतर ठिकाणी? हो, म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवातच नाटकामुळेच झाली. अच्छा. शाळेतही जायचो, त्यावेळी मला एका म्हणजे चौथी पाचवीत असेल मी, वरळीच्या मराठा मंदिर शाळेत होतो. हो का? छोटाच होतो दिसायला वगैरे, उंचीने वगैरे, पण त्यावेळी मला पहिलं नाटकात का घेतलं तिथल्या दिग्दर्शकाने, अरविंद वैद्य नावाचे एक छान दिग्दर्शक होते, ते दिग्दर्शन करायचे. त्याने एक नाटक लिहिलेलं होतं, पाटलाच्या मुलीचं लगीन. त्या नाटकात एक छोटी भूमिका मला दिलेली होती अशी, आणि तिथून माझी सुरुवात झाली. त्या नाटकाचं विशेष असं माझ्या लक्षात का राहिलंय, ज्यावेळी ते नाटक संपायचं त्यावेळी एका वराडात एका बाईच्या म्हणजे तिथल्या मुलीच्या कडेवर मी बसलेला असायचं छोटा बालक, आणि वरात चाललेली आहे आणि मी काय ते तिच्याकडे खाऊ मागतोय, ती मला खाली आपटते धरून आणि मी तिथे भोकाड बसून रडतोय असा, आणि असा कर्टन येत जाईल. ओके ओके. अशा प्रकारे. आणि दुसरी आठवण त्या नाटकाची अशी की आत्ताचे आपले रंगभूमीवरचे आणि चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले हिरो किशोर जाधव हे त्यात लीड रोल करत होते, त्यामुळे ते माझ्या अजूनही पहिलं नाटक माझं ते लक्षात राहिलं. वा वा वा. मग तुम्ही शाळेत सतत नाटक करत राहिलात की कसं, की डायरेक्ट कॉलेजमध्ये केलं? नाही, शाळेतही करायचो, बिल्डिंगमध्ये करायचो, बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये करायचो आम्ही त्यावेळी नाटक. म्हणजे आमचा एक नाटकाचा ग्रुपच झालेला होता शाळेतल्या मुलांचा, आजही त्यातले काही चांगले आपल्या रंगभूमीशी कार्यरत आहेत. वरळीचा सुनील कदम नावाचा माझा मित्र आहे, तो चांगला दिग्दर्शक आहे. हा, त्यावेळी आम्ही बिडडी चाळच्या गॅलरीत नाटक करायचो, ऐतिहासिक नाटक. बापरे. मी संभाजी. वा. असं ठरलेलं असायचं, चांगला आवाज खडा वगैरे, त्यामुळे तशी नाटकाची खूप गंमत येत गेली आणि तिथे नाटक करत गेलो, आणि नंतर शाळेच्या नाटकातून कामं केली, आणि नंतर मी कॉलेजमध्ये गेलो त्यावेळी खऱ्या अर्थानं माझ्या नाटकाच्या करिअरची सुरुवात झाली. अच्छा. कारण त्यावेळी मला तिथे लक्ष्मीकांत बेरडे नावाचा एक अवलिया माणूस माझा गुरु म्हणून मला मिळाला. वा. त्यांनी जे शिकवलं ते आजपर्यंत लक्षात आहे. वा. आणि त्यांनी जसं जसं आम्हाला शिकवलं आणि ते आम्ही करत गेलो, आम्ही अनेक आंतर कॉलेज स्पर्धेमध्ये प्राइजेस मिळवली त्यावेळी, आणि तिथून नाटकाची खऱ्या अर्थाने सुरुवात होत गेली माझी. बरोबर आहे. आता तुम्ही घरी आणि शाळेत नाटक केलं, याचा अर्थ तुमच्या घरनं तुम्हाला पाठिंबा असेल? नाही ना, ते नाही, बिलकुल नव्हता पाठिंबा. म्हणजे पाठिंबा यासाठी नव्हता की वडिलांचा नेहमी धाक असायचा, तू पहिला अभ्यास कर. अच्छा. अभ्यासात जर तू नंबरात आलास, म्हणजे पहिल्या पाचात, आणि माझा पहिल्या तीनातच नंबर असायचा, त्यामुळे तू जर तो खाली गेला तर मी तुला नाटक करायला द्यायचो नाही. गमतीची गोष्ट अशी, INT ला आम्ही नाटक केलं, लक्ष्मीकांत बेरडेने नाटक बसवलं होतं, तीन शब्दांचा तमाशा. आजचे रंगभूमीवरचे सगळे आघाडीचे कलाकार त्यावेळी बरोबर नाटकात होते, विजय पाटकर, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, हा, अजित भुरे, हे सगळे कलाकार त्यावेळी आम्ही कॉलेजच्या त्या टीम होतो, आणि आमचे त्यावेळेचे दिग्दर्शक होते त्यांचे भालचंद्र झा, सतीश पुळेकर, प्रकाश बुद्धिसागर, हे इतर कॉलेजचे दिग्दर्शन करत होते. आमचं दिग्दर्शन लक्ष्मीकांत बेरडेने केलं होतं, आणि मला एका तमाशाप्रधान नाटक होतं सत्यम शिवम सुंदरम, त्यात मला एका राजाची भूमिका दिलेली होती. मी काही जास्त केलं नाही, फक्त लक्ष्मीकांत सांगत होता तसंच केलं, आणि तसंच करत राहिलो. सगळं झालं, नाटकाला काही नंबर नाही मिळाला, पण मला त्यावेळी INT चं पहिलं बक्षीस अभिनयाचं मिळालं होतं. वा वा. तिथे 351 रुपये त्यावेळी बक्षीस होतं, मोठं सर्टिफिकेट होतं, मी आणलं आणि गुपचूप घरात बिछाण्याखाली ठेवलं. अच्छा.
पेपरला आल्यानंतर माझ्या वडिलांना कोणीतरी सांगितलं हे बघा फोटो आलाय मुलाचा वगैरे, त्यावेळी मला विचारलं की हे काय तुझं हे कुठे आहे, तर बिछाने काढून कालून दाखवलं हे असं आहे वगैरे, म्हणजे धाक होता बाकी करू नकोस असं नव्हतं पण अभ्यास करून कर असं होतं. ओके, मग तुम्ही व्यावसायिकला म्हणजे धरणं धाक किंवा थोडं नको करू असं म्हणत असताना तुम्ही शिक्षण घेत होतात, मग तुम्ही नोकरी वगैरे केलीत का? शिक्षण घेत होतो, शिक्षण घेता घेतात नोकरीला लागलो, पहिला प्रायव्हेट फर्म मध्ये, नंतर सीडीए नेव्ही, नंतर रेल्वेमध्ये काम केलं आणि सगळ्या नोकऱ्या सोडून बँकेत केवळ नाटकासाठी मी जॉईन झालो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये परीक्षा देऊन. वा, हा, कारण वडिलांचं हे असं होतं की तू नोकरी पहिली कर बरोबर आणि मग तू काय ते कर, माझं काही ऑब्जेक्शन नाही, मग कर नाटक तर आपल्याला करायचंय त्याशिवाय आपण जगू शकत नाही, आणि घरचं घर चालवायला अर्थार्जन पण केलं पाहिजे, मग नोकरी मिळवायची ना तर नोकरीच मिळू या ना. एकदा परीक्षा दिली, एक महिना अभ्यास करून बँकेत जॉईन झालो. बँकेत जॉईन होण्यापूर्वी तुम्ही व्यावसायिक काम केलं की त्यानंतर केलं? बँकेत जॉईन होण्या अगोदरच व्यावसायिक मध्ये काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबरच ते नाटक होतं बिघडले स्वर्गाचे दार म्हणून, ते आम्ही महाराष्ट्रभर जवळजवळ 400-500 शो केले त्याचे, नंतर टूर टूर मध्येही काही काम केले, नंतर वस्त्रहरण हे नाटक केलं. हा, अशा बऱ्याच नाटकात फक्त नोकरी सांभाळून जेवढं जमेल तेवढं, जास्त फुलप्लेज नाही करू शकलो मी ते. अच्छा, मग तुम्ही व्यावसायिकलाही कामं केले? मग नोकरी केल्यावर तुम्ही नाटकात कामं केलीत की कसं काय तिकडे? ते नोकरी करूनच सगळं काम करत राहिलेलं होतो. एक बाजूला नोकरी असायची तिथलं संपलं किंवा दुपारी नोकरी, पण माझा सुदैवाने मला अशी स्टेट बँकेसारखी ऑर्गनायझेशन मिळाली जिथे माझ्या नाटकाला प्रोत्साहन दिलं गेलं. वा, पहिला मी अभिनेता म्हणून काम करायचो, मग अभिनेता म्हणून काही ऍक्टिंगला किंवा मला मिळणाऱ्या रोलला लिमिटेशन असायच्या, म्हणून मी दिग्दर्शनाकडे वळलो. अच्छा, स्टेट बँकेत मग आमच्या कलाविष्कार नावाच्या एकांका स्पर्धा असायच्या, त्याच्यात दिग्दर्शनाचा मी प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात माझं नाटक पहिलं आलं त्यावेळी. वा वा, दिग्दर्शन अभिनय सगळं, आणि नंतर सतत आम्ही कलाविष्कार एकांका स्पर्धेमधून बक्षिसं मिळवत गेलं माझ्या ग्रुप, एक दिग्दर्शक म्हणून चांगली तिथे मान्यता मिळाली. मग स्टेट बँकेमुळे राज्य नाट्य स्पर्धा, बाहेरच्या स्पर्धा ह्या करत गेलो. मी नाटक करतोय ते चांगलं करतोय म्हणून माझे वरिष्ठ जे ऑफिसर असायचे ते एक दिवशी मला म्हणाले अरे तू नाटक करतोस मग बँकेच्या प्रमोशन साठी का नाही करत? तुम्हाला खूप फायदा झाला नोकरीचा सुद्धा आणि कामाचा सुद्धा. नोकरीतून प्रोत्साहन मिळत गेलं आणि कलेच्या दृष्टीने प्रोत्साहन दिलं गेलं हे विशेष आहे. ते आमचे वरिष्ठ मला म्हणाले की तू बँकेसाठी का नाही काही करत, मी बँकेसाठी काय नाटक करत, नाटक करेन म्हटलं. ते म्हणाले कर ना, मग आमच्या रुरल पब्लिसिटी असतात बँकेच्या गावागावात जाऊन आपल्या बँकेच्या स्कीम्स काय आहेत काय ते जरा नाटकातर्फे सांग तू. मी बोललो ओके. मी नाटक आपले एक चांगले लेखक विनोद हडप त्यांच्याकडनं नाटक वगैरे लिहून घेतलं, माझी टीम तयार केली आणि गावोगावी जाऊन नंतर बँकेच्या प्रमोशन साठी नाटकं केलेली आहे. वा वा, बँकेच्या आवारात ही नाटकं असायची. तुम्ही नोकरी केलीत, तुम्ही नाटकं केलीत, एकांकिका केल्यात, राज्य नाट्य स्पर्धेला नाटक केलं, बँकेचं प्रमोशन केलं, पण नोकरीमध्ये असताना व्यावसायिकला काम केलं का? हो, नोकरीमध्ये नोकरीला म्हणजे बँकेत नोकरी लागायच्या अगोदरच व्यावसायिक नाटकात होतं ते केलं होतं आणि नंतरही करत राहिलो मी सतत काम वगैरे नाटकामध्ये. हा हा, सगळं काम म्हणजे आजपर्यंतचं मी नोकरी सांभाळूनच करत आलेलो आहे. ओके, आधी तर वडिलांचा विरोध होता की कुठे चाललाय नाटकात वगैरे. मला वाटतं नोकरीत आल्यानंतर तुमचं लग्न वगैरे झालं असेल, मग लाईफ पार्टनरने तुम्हाला प्रोत्साहन दिलं की? हो नक्कीच, म्हणजे सुरुवातीलाच तिला सांगितलेलं होतं, बाकी कुठलाही प्रॉब्लेम नाही, हा एक प्रॉब्लेम तुझ्या दृष्टीने असू शकतो, माझ्या दृष्टीने मी नाटक सोडणार नाही ते करणार. सुरुवातीच्या मीटिंगला क्लिअर होतं त्यामुळे तशी काय अडचण आली नाही. तू पाठिंबा मिळाला? पाठिंबा. आता आपण बरंच नोकरी नाटक नाटक केलं, त्यानंतर सिरियल सुरू झाल्या मराठी, मराठी सिनेमा आला, त्या कशा प्रकारात तुम्ही काही केलंय का? हो, मी नंतर सिनेमामध्ये काम केलं, म्हणजे दामिनी पासून सुरुवात झालेली होती. दामिनी, त्याच्यानंतर एक अळीमिळी गुपचिळी नावाची मालिका होती, काय पाहिलंस माझ्यात नावाची मालिका, किती हसाल प्रशांत दामले बरोबर वगैरे होती. हे करत असतानाच हिंदीमध्ये
मला राजन वाघधर यांनी चान्स दिला. वा. आणि ते एस बॉस नावाची हिंदीला चांगली सिरियल होती. त्याचे जवळजवळ 150 एपिसोड मी केले. काय म्हणताय? हे सकाळी सगळं नोकरी सांभाळत, सकाळी जायचं, पहिले शॉर्ट करायचे आणि नंतर ऑफिसला यायचं. राजनजी आमचे पहिले शॉर्ट घ्यायचे, पहिले तिथे वाडकर, विनय येडेकर, मी, उमेश बणे, असे आम्ही मराठी 4-5 लोक होती. पण ते आम्ही तसे एस बॉस, हमपाच हे शो केलेले आहेत. काय म्हणताय? म्हणजे मराठीतही काम केलं, हिंदी सिरियल मध्ये देखील काम केलं. हो हो. तुम्ही जे म्हणालात की बँकेसाठी तुम्ही काहीतरी प्रमोशनल काम केलं, हो हो, मग ते काम पुढे चालू राहिलं का? हो, नक्कीच. नाटकाच्या माध्यमातून करत होतो आणि त्याच्यानंतर थोडासा मी माझं ट्रान्स म्हणा किंवा मीडिया चेंज केला, कारण तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला होता. इलेक्ट्रॉनिक मीडिया आला होता आणि त्याचा हे घेऊन मी काही शॉर्ट फिल्म बनवल्या. हा, बँकेच्या प्रॉडक्ट प्रमोशनसाठी, बँकेच्या ज्या लोन स्कीम्स असतात त्यांच्यासाठी मीच अँकरिंग केलं, मीच शूटिंग केलं, मीच सगळं बनवलं आणि ते पाठवलं. कारण मी मार्केटिंग करत होतो त्यावेळेला, माझी ऑफिसर म्हणून प्रमोशन झालं त्यावेळे मला लातूरला पाठवलं आणि तिकडे मला मग मार्केटिंगचा जॉब होता. 10-15 किलोमीटरवर वेगवेगळी कार्लोनचे डेपो असायचे आणि माझ्या आरएमची इन्स्ट्रक्शन होती की तू फक्त त्या डेपोत रोज जायचं, रोज प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की मी काय श्रीकृष्ण नाही, रामकृष्ण. आणि मग मी काय केलं की माझ्या ह्याचा फायदा घेतला आणि मी सांगितलं की मी एक छोटी फिल्म बनवतो. ओके. आणि ती छोटी 2 मिनिटाची फिल्म बनवली, त्यांना दाखवली आणि सगळे कार लोनचे जे सेल्समन असतात ना त्यांच्या मोबाईलवर मी ती ठेवली आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही ही फिल्म तुमच्याकडे जो कस्टमर येईल त्याला दाखवायचं, ही लोन संदर्भातली माहिती स्टेट बँकेची, हे साहेब आहेत, हे साहेब आता तुमच्याशी बोलतील, तुमच्या लोनचं काम करतील. वा. मला त्यामुळे सगळीकडून छान रिस्पॉन्स आला. काही डेपोनी तर माझी फिल्म त्यांच्या डिस्प्ले मध्ये दाखवायला. अरे बापरे. वा. आणि असा मला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. माझी आयडिया एवढी चांगली झाली की आमच्या हेड ऑफिस वरनं सीजीएमचा एक दिवशी रात्री मला फोन आला. एक दिवशी रात्री बसलेलो होतो त्यावेळी असा फोन आला की मिस्टर पार्टे यार, हा बोल, हे फिल्म आपने बनाई, हा या आयडिया कैसी आपको आई और क्या करते आप ऐसे, यानी मीडिया का क्या आपको नॉलेज है? मैं मीडिया का नहीं लेकिन थिएटर से जुड़ा हुआ आदमी हूँ, थिएटर जानता हूँ और मुझे एट अ टाइम 10 लोगों से बात करनी है, तो मैंने इसके लिए ये फिल्म बनाई. वेरी गुड, वेरी गुड, कीप इट अप. खूब एप्रिसिएशन केलं त्यांनी. तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये कामं केली आहेत आणि अनेक बक्षिस मिळवलीत असंही म्हणालात. बक्षिस आपल्याला काही देऊन जातात का? निश्चित प्रोत्साहन तर नक्कीच मिळतं, पण बक्षिस म्हणजेच सगळं नसतं. ही जी कॉम्पिटिशनची आणि लेवल असते ती तुम्हाला आजमावण्याची, तुम्हाला जज करण्याची तुमची असते, तुम्ही काय करू शकता, कारण ती तुमची इन्व्हेस्टमेंट असते. तिथे बक्षिस हे तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देईल, पण सगळंच तुम्हाला बक्षिसामुळे मिळत नाही, ते एक रिकॉग्निशन असतं. पण तुम्ही तुमचे घडत जाता आणि त्यामुळे तुम्हाला पुढे त्याचा उपयोग कसा करायचा आहे तो त्याचा त्याने ठरवायचा असतं प्रत्येक वेळेला. बरोबर. आता सध्या कायच केलंय का तुम्ही इतक्यात? इतक्यात आत्ताही माझ्या स्टेट बँकेसाठी एक 4 फिल्म्सचं काम चालू आहे, शॉर्ट फिल्मचं, बँकेच्या प्रॉडक्ट प्रमोशनसाठी आमच्या. नाही म्हणजे आत्ता टीव्हीवर आपण सिरियल्स बघतो, नवीन वेब सिरीज आल्या आहेत. हो, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा अशा काही? हो, सिनेमामध्ये म्हणाल तर 2 सिनेमामध्ये काम केलं मी. एक म्हणजे कोर्ट, चैतन्य तामानेने दिग्दर्शित, त्यात माझा छोटा रोल होता. आणि दुसराच आत्ता गेल्या वर्षी रिलीज झालेला वाय नावाचा चित्रपट, हा, ज्यात मुक्ता बर्वे, नंदू माधव, संदीप पाठक असे छान छान चांगले कलाकार होते, प्राजक्ता माळी, त्यांच्याबरोबर मला काम चांगलं करायची संधी मिळाली. माझा रोलही बऱ्यापैकी चांगला होता सतत. तर ती एक संधी मला लातूरला असतानाच केवळ माझ्या या कार्लोनचं प्रमोशन करत होतो त्यामुळेच मिळाली. म्हणजे कामातनं काम तुम्ही करत राहिलात ना तर कसं येतं? मी मुंबईचा माणूस, बँकेत प्रमोशन घेतल्यानंतर आमचं 8 ते 8 हे टायमिंग असतं, त्याच्यात काही करता येत नाही. पण तिथेही जर तुम्ही जर इच्छाशक्ती असेल तर त्यातून काम मिळू शकतं. चोख ऑडिशन वगैरे देऊन मी तिथे काम, चित्रपटही चांगला हिट झाला. वाय नावाच्या मराठी सिनेमात तुम्ही काम केले. होय होय. आता सध्या काही नाटक वगैरे चालू आहे का? एक कमर्शियल नाटकाची करण्याची इच्छा आहे आणि त्या संदर्भात काही जुळवाजुळव चालू आहे.
ओके. तुमच्या बायोडेटात मी दूरदर्शनवर तुम्ही काही केलंय म्हणून वाचलं होतं, काय मला जरा नीट. हो, मुंबई दूरदर्शनसाठी मी एकांकिका दिग्दर्शित केलेल्या आहेत खूप. ज्यात सुरुवातीच्या काळातला भरत जाधव माझ्या बरोबर सिरियस रोलला होता. अच्छा. एक एकांका केलेली होती ज्यात रमेश भाटकर आणि इला भाटे होत्या. तिची पण गंमतच आहे, म्हणजे प्रोड्युसर ते मदन कानडे वगैरे होते, आम्हाला एकांका दिली. आणि एकांकिका पहिल्या वेळी शूट झाली ती स्टार्ट टू एंड, एंडला फिनिश झाली, मध्ये कुठेच थांबली नाही. वा वा. ते प्रोड्युसर वगैरे ते खूपच खुश झाले त्यामुळे वगैरे, अगदी छान वगैरे. आणि नंतर मी सिरियल्स पण केल्या, जनमत नावाची सिरियल केली, त्याच्यानंतर क्रीडा जगत साठी स्पोर्ट्समनच्या सिरियल केल्या. अच्छा. अशा सिरियलही तिथे केलेल्या आहेत मी दूरदर्शनसाठी. वा वा वा, छान. म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या कुठल्या मीडियम मध्ये काम केलं असं म्हणायला हरकत नाही. अजून कुठलं मीडियम राहिलंय? राहिलंय डबिंगही केलं ना. डबिंग पण केलं? कसलं? एक हिंदी सिरियल होती, त्याचं डबिंगचं काम मला करशील का म्हणून विचारलंय. करते मला तोपर्यंत डबिंग मधलं काहीही माहित नव्हतं. ओके, तरी हो म्हणाला. हिंदी बघितलं काय काय, त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं सगळं आणि घेतलं. त्यात छान चांगले डबिंगचे अगदी नावाजलेले प्रदीप बेडे, प्रसाद फणसे, सचिन मोठे, लाला देशमुख, अनुपमा ताकमोगे, असे छान आर्टिस्ट सगळे होते. आणि आम्ही 250 एपिसोड अगदी असं स्मूथली काम केलं. तर ते लोक बोलायचे आमच्या हिंदीच्या ओरिजिनल डबिंग पेक्षा तुमचे मराठीचे डबिंग आर्टिस्ट आणि तुमचं रायटिंग एवढं स्लिक आहे ना, की डब केलं हे ओळखता येत नाही. त्याच्यानंतर 7-8 पिक्चर मी टी सिरीज साठी डब केले हिंदी मराठी. बापरे, छान. ते क्षेत्र हातात आलं तरी करून घेतलं, म्हणजे असं बघताना वाटत पण नाही की तुम्ही इतकं काही काम केलं असेल. भविष्यात अजून काही योजना आहेत का? निश्चितच चांगलं नाटक करावं ही अशी योजना आहे. पहिलं नाटक हा आपला पहिलं उगम स्थान आहे आणि तिथे काम करायला जास्तीत जास्त आवडेल. फक्त नाटकाची गणित काही आहेत ती व्यवस्थित जुळायला लागतात. बरोबर. आणि त्यानंतर तिथे पुढे जाण्यात, कारण मी एक व्यावसायिक नाटक केलेलं होतं दिल देखे देखो नावाचं त्यावेळेला. ओके. त्यात आपले सागर कारंडे नावाचे आता असे अभिनेते आहेत, त्यांचं माझ्या मते पहिलं की दुसरं नाटक होतं. वा वा. मिलिंद सफई वगैरे, उमेश बने वगैरे छान कलाकार. पण काही कारणास्तव फायनान्शियल गणित जर तुमची करेक्ट नाही जमली तर तुमची खूप मेहनत असते ना, तर ती वाया जाते, हे मला त्यावेळी लक्षात आलं. त्यावेळीच ते नाटक झी साठी म्युझिक साठी नॉमिनेशनही झालेलं होतं. पण ते दुर्दैवाने काय 11 प्रयोगानंतर चालवलंच गेलं नाही, अदरवाईज ते अजून त्याचं हे होऊ शकलं असतं चांगलं. बरोबर आहे. तुमच्या बायोडेटामध्ये मी वाचलंय की तुम्ही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेपासून अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम केलंय. तर माझा एक छोटासा प्रश्न आहे त्यावर. तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर काम केलंय आणि आताच्या नवीन मुलांची येणारी ही सगळी नवीन नाटकं नवीन पिढीची, त्या नाटकांमध्ये म्हणजे आधीच्या नाटकांमध्ये आणि आताच्या नाटकांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? निश्चितच खूपच फरक जाणवतोय आणि तो आवश्यकही आहे, कारण रंगभूमी प्रत्येक अशा टप्प्याटप्प्याने बदलत जाते. तुम्ही जर सुरुवातीची नाटकं बघितली असाल रंगभूमीवरची, एकांका स्पर्धा वगैरे नाही म्हणते, मराठी रंगभूमीवरची, संगीत रंगभूमीपासून आपण जर सुरुवात केली तर त्या त्या काळानुसार बदलली गेली. नाटक पूर्वीचे विषय फक्त दिवाणखाण्यातली असायची, तर नाटकाने ती कक्षा मोडली. दिवाणखाण्यात पुरती मर्यादित असलेली नाटकं नव्हता, त्याचे विषयाचं वैविध्य असं बाहेर यायला लागलं आणि वेगवेगळ्या प्रकारची नाटकं मराठी रंगभूमीवर सादर होत गेली. त्यामुळे निश्चितच मराठी रंगभूमी अशी समृद्ध होत गेलेली आहे. असे काही विशेष एखादं नाटक कधी होऊन गेलंय ते तुम्हाला अगदी हृदयाला भिडलंय असं काही? तुम्हाला म्हणजे व्यावसायिक नाटक म्हणायचं? स्पर्धेतलं एखादं नाटक जे तुम्हाला खूप आवडलं आणि नंतर ते व्यावसायिकलाही गाजलं असं तुमच्या लक्षात आहे का? नाटक म्हणायचं असे खूपच चांगली, म्हणजे तसे विजय केंकरेने केलं अथल्लो म्हणायचं, सोनीने केलेलं अथव मनुष्य जगणं म्हणायचं, ही खूप छान छान नाटकं अगदी सगळी पाहायला आली. ते आत्ताच्या काल परवापर्यंत जे रंगभूमीवर नंबरात आलेली आहेत नाटकं ती पाहिली, म्हणजे विषयाचं असं वेगवेगळे प्रयोग मराठी रंगभूमीवर केले गेले आणि खरंच ते खूप रंगभूमीला पुढे घेऊन गेलेले आहेत. वा, छान छान. तुम्ही म्हणालात की तुम्ही सिरियल डायरेक्ट पण केली आहे. हो ना.
त्याच्यात तुम्हाला कधी काही असा वेगळा प्रसंग आठवतो का की तुम्हाला करता करता अगदीच खूप त्रास झाला किंवा खूप आनंद झाला, दोनापैकी एकदम वेगळी काहीतरी? नाही, कुठलीही गोष्ट आपण पहिल्यांदा करत असतो त्यामुळे अडखळतच असत. हो, ते आपली एक शिकण्याची प्रोसेस असते, कारण तुमचा मीडिया चेंज झालेला असतो. हा, त्यामुळे तो थोडा असा त्रास जाणवतो, पण ते कुठे थांबत नाही. त्या ह्याच्यातून नंतर तुम्ही जर तुमच्या चुका शोधून त्याच्यावर मात केलीत तर पुढेच जात असतात. त्यामुळे सुरुवातीला अशी सिरियल डिरेक्ट करताना वगैरे मला थोडासा मीडियाचा नोखे पण जाणवलं, पण मी नंतर ते करत गेलो छान पैकी. आणि तुम्ही बरीच मोठी नावं घेतलीत मगाशी, मोठ्या नाटकांमध्ये 500 वरही प्रयोग केलेत. तिथे असा कधी प्रसंग एखादा आला होता की जो आजपर्यंत तुमच्या लक्षात आहे, चांगला किंवा वाईट कुठलाही? प्रसंग वाईट असे काय आलेच नाहीत. हा, चांगलेच आले. लोकांचं प्रेम मिळत गेलं, लक्ष्मीकांत बेर्डे नावासारखा छान गुरु मिळाला. त्याच्या काळात विनोद हडप नावाचे एक चांगले गृहस्थ आपले मित्र झाले, गुरु झाले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरंच आम्ही काम केलं. त्यामुळे जे काय प्रसंग असे येत गेले ते छान चांगले गेले, म्हणजे प्रत्येक वेळेला केलेल्या गोष्टीचं छोट छोट चीज होत गेलं. वा छान. तुम्ही खूप काम केलंय, म्हणजे सगळ्या मीडियात केलंय, ऍडव्हर्टाईज पासून नाटक, सिरियल, एकांकिका, सिनेमा, सगळं झालंय. असं काही राहिलंय का की तुम्हाला अजून तिथे करायचंय आणि अजून ते झालेलं नाहीये? सगळं केलंय पण अजून काहीच झालेलं नाही असंही म्हणायला लागेल. जे काम करतो, कारण आणि ती प्रोसेस कधी संपत नाही, अजून बरंच काम करायचं असं बाकी वाटत. काही चांगले प्रोजेक्ट जर निश्चित हातात मिळत तर ते मेहनत पूर्वक करण्याची खूप इच्छा आहे आणि ते करेल एवढं नक्की आहे. ओके. द भारती परमार शो बद्दल खर तर तुम्ही आधीच बोलला, पण मला आता माझा एक प्रश्न असतो शेवटी जाता जाता की या शो बद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हा शो खरंच खूप चांगला आहे. मी सुरुवातीलाच म्हणालो काय असतं की रंगभूमी सारखी, रंगभूमीच्या प्रेमापोटी असे अनेक लोक काम करत असतात. सगळ्यालाच मान्यता, लोकमान्यता मिळते असं नाही, आणि मिळाली तरी ती सगळ्यांपर्यंत एकाच वेळी पोहोचत नसते. पण हे मीडियम असं आहे डिजिटल मीडिया, कारण तुम्ही जो आता संग्रह करत आहात ही मुलाखत घेऊन ती कित्येक वर्ष राहू शकते. हो, लोकांना पूर्ण त्याची माहिती होते आणि त्यामुळे तुम्ही करत असलेलं हे काम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रंगभूमीची एक निस्सीम सेवाच आहे असं मी वाटतं. ओके. सध्या पुढे काही प्रोजेक्ट आहेत का आता? हो, प्रोजेक्ट तेच की अजून, म्हणजे छान नाटक करायचं, कमर्शियल नाटक, कारण नाटक आपला खूप वीक पॉइंट आहे, आवडतं मनापासून. तर त्या संदर्भात काही हालचाली सुरू झालेल्या आहेत, ते करायचं आहे वगैरे, ते आहे. आणि बाकी माझी इतर कामं काही मीडिया संदर्भात, छोट्या शॉर्ट फिल्म्स असतील, प्रॉडक्ट फिल्म्स असतील, हां, तर हे बनवणं वगैरे माझं चालूच असतं. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टना द भारती परमार शो तर्फे भरभरून शुभेच्छा. तुम्हालाही तुमच्या या कार्यक्रमासाठी भरभरून शुभेच्छा. आणि तुम्ही माझ्यासाठी वेळ दिलात आणि मला छान माहिती दिली त्याबद्दल द भारती परमार शो तर्फे मी आपली अत्यंत आभारी आहे. मला पण तुमचे खरं म्हणजे तेच सुरुवातीला सांगितलं असे आभार मानावे असे वाटतात, कारण तुम्ही हे ह्या समाजातील काही लेखक, दिग्दर्शक म्हणा, हुडकून त्यांचे इंटरव्ह्यू घेतात आणि ते जतन करतात, एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या शोसाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, माझा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच, आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.